जय येशू प्रियांनो, एका सेवक खोटे शिक्षक आहे की नाही म्हणून कसं समजू शकतो? त्यांच्या चिन्हे काय? सर्वांच्या मनात या प्रश्न आहे. या जगात कोणतेही खोटे शिक्षक पूर्णपणे शास्त्राविरुद्ध बोलणार नाही. येशू ख्रिस्त जगात येऊन रक्त सांडले नाही, मेले नाही अशी सांगणार नाही. त्यांच्या संदेशकडे तुम्ही लक्ष दिले तर अर्धा खरा बोलणार, अर्धा शास्त्राविरुद्ध सत्याविरुद्ध बोलणार. कलसई मंडळीमध्ये घुसलेला खोटे शिक्षकाला संत पौल कसं दाखवून देतो आणि आजही हे शास्त्रभाग कसं संबंधित आहे म्हणून आपण समजून घेणार आहोत. एक शास्त्रभाग काढूया, कलसईकरास पत्र 2 वचने 18-19. लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुकणाऱ्या कोणा माणसाला तुम्हाला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका. असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते. प्रियांनो, वचन मनन करणे अगोदर वचनाचा संदर्भ आपण समजून घेऊया. संत पौल इफिस त्या ठिकाणी सेवा करत असताना तेथे एपफ्रास नावाने एका माणूस येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्याने कलसई नगराला जाऊन येशू ख्रिस्ताचा सुवार्ता सांगून तेथे एक मंडळी स्थापले. 4-5 वर्षानंतर त्या मंडळीमध्ये काही खोटे शिक्षक घुसले आणि वेगळे शिकवण देऊ लागले. काही विश्वासणारही नवल वाचले म्हणून खोटे शिक्षकांच्या मागे जाऊ लागले. त्या स्थितीला पाहून एपफ्रास संत पौलाकडे गेला आणि दादा, अमुक समस्या मंडळीमध्ये आहे, काय करू म्हणून सल्ला मागितले. या कारणासाठी संत पौलाद्वारे कलसईकरास पत्र लिहिण्यात आले, ज्याच्याद्वारे त्याने खोटे शिकवणाला दाखवून देतो. 18 वचनाकडे आपण लक्ष दिले तर कलसई मंडळीतल्या खोटे शिक्षक काय काय करत होते म्हणून संत पौल सांगतो. बघा, पहिला, ते देवदूतांची उपासना करणारे होते. दुसरा, स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणारे होते. तिसरा, दैहिक बुद्धीने गर्वाने फुगणारे होते. प्रियांनो, त्या काळात काही लोकांनी देवदूतांची उपासना केली कारण त्यांचा विश्वास असा होता की देवदूत आपल्यासाठी देवाकडे मध्यस्थी करतील. प्रियांनो, विसरू नका, देव आणि आपली मध्यस्थी केवळ येशू ख्रिस्तच आहे. तर देवदूत कोण आहे? देवदूत तुमच्या आणि माझा सेवेसाठी पाठवलेले परिचारक आत्मे आहेत म्हणून इब्री लोकास पत्र 1:14 वचनामध्ये लिहिलेले आहे. देवदूत कधीही आपली मध्यस्थी होऊ शकत नाही. तर संत लोकांकडे, देवदूतांकडे प्रार्थना करणं ही गोष्ट सोडून द्या प्रियांनो. आजकाल या पद्धत जरा बदलून काही लोक सेवकांद्वारे देवाकडे प्रार्थना करू पाहतात, हेही चुकीचे आहे. 19 वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आपण मस्तक जो ख्रिस्त आहे त्याच्यावरच अवलंबून राहिले पाहिजे. कलसई मंडळीतल्या लोक मस्तक जो ख्रिस्त आहे त्याला सोडून खोटे शिक्षकांच्या मागे जाऊ लागले. आपण तसं जायला नाही पाहिजे कारण येशूने तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिले. त्याला धरून न राहता पास्टरला धरून राहू नका. मी एक पास्टर आहे, मी सांगतो ऐकून घ्या. पास्टरला एक मर्यादेत ठेवा, येशू ख्रिस्ताला ओळखा आणि त्यालाच धरून राहा. कलसई मंडळीतल्या खोटे शिक्षकांचे दुसरा वैशिष्ट्य काय होते? स्वतःला दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणारे होते. काही सेवक लोक आपण पाहिलेले स्वप्नावर अवलंबून राहतात. मी स्वप्नात देवदूताला पाहिले, देव माझाशी असे बोलले तसे बोलले म्हणून त्यांच्या अनुभवाबद्दल बढाई मारतात. तेही आपण आपली स्वर्गीय बक्षीसला मिळवण्यास अडथळण होऊ शकतात. एक गोष्ट समजून घ्या प्रियांनो, देव स्वप्नाद्वारे अजिबात बोलणार नाही म्हणून मी सांगत नाही, पण कोणत्याही आध्यात्मिक अनुभवाला पवित्र शास्त्र वचना आधारित आपण तपासले पाहिजे. पुन्हा सांगतो, कोणत्याही आध्यात्मिक अनुभवाला पवित्र शास्त्र वचना आधारित आपण तपासले पाहिजे. वचना आधारित योग्य असलं तर ठीक आहे,
माझा मताने वचनामध्ये सर्व गोष्टींबद्दल प्रकटीकरण झालेले आहेत. मला नवीन प्रकटीकरण झालेले आहे अशी कोणीतरी एखाद्या सेवक सांगितले तर त्यांच्यापासून सावध रहा प्रियांनो. कलसई मंडळीतल्या खोटे शिक्षकांचे तिसरा वैशिष्ट्य काय होते? दैहिक बुद्धीने उगीच गर्वाने फुगणारे होते. त्यांचा दृष्टिकोन जगी गोष्टींकडेच होते. पैसे, प्रतिष्ठा, घर, गाडी याबद्दलच ते लोक विचार करत असणार. अशा सेवकांपासून सावध रहा. तेही आपण आपली बक्षीस म्हणजे स्वर्गीय बक्षीसला मिळवण्यास अडथळे होऊ शकतात. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका ही वचनाला घेऊन ते संदेश देत नाहीत. दैहिक बुद्धीने गर्वाने फुगणारे सेवकांपासून सावध रहा प्रियांनो. किती आश्चर्य वाटते बघा, जवळपास 2000 वर्षांपूर्वी लिहिलेले कलसई करास पत्र आजही आपणाला उपयोगी आहे, जेणेकरून आपण खोटे शिक्षकांना समजू शकतो. वर आपण पाहिल्यासारखे पुष्कळ खोटे शिक्षक आजही आहेत. पुन्हा सांगतो, पुष्कळ खोटे शिक्षक आजही आपल्या जगामध्ये आहेत. त्यांच्यापासून सावधानी रहा प्रियांनो. मला एकच काळजी आहे, आपल्यामध्ये कोणीही स्वर्गीय बक्षीसला गमवायला नाही पाहिजे. तर खोटे शिक्षणापासून दूर राहण्यास, आपली स्वर्गीय बक्षीसला ते लोक गमवू न देण्यास परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. धन्यवाद.